शिवाजी महाराज जे करत आहेत त्याच्यावरती औरंगजेब डाव टाकतो. औरंगजेबाचा डाव यांनी फेल करायचा आणि आपला नवीन डाव टाकायचा. शिवाजी महाराज अटकेत होते ते आग्र्याच्या किल्ल्यामध्ये नव्हते, पण ते आग्र्याच्या किल्ल्यामध्ये अटकेत होते असं धरून तिथं काही लोक तो इतिहास सांगतात. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ते कैदेत होते हे सांगितलं जातं कारण एक चुकीचा शिलालेख तिथं लावलेला आहे आणि पेटाऱ्यातनं म्हणजे माझ्या न कळत पळाले, ते कसे पळाले मला माहीत नाही, बहुतेक पेटाऱ्यातनं पळाले असा फौलाद खानाने स्टँड घेतल्यामुळं फौलाद खान वाचला आणि पेटाऱ्यातनं पळाले. शिवाजी महाराज व्यशांतर करून गेलेले. पेटारे हे सगळं एक त्या योजनेचा भाग आहे. ती मोहीम अद्भुतच मोहीम आहे. त्या मोहिमेबद्दल भरपूर लिखाणे झालेले जे त्यात नाही आहे किंवा जे खरं तर अभ्यासलं पाहिजे एवढे दोन चार मुद्दे मी तुम्हाला तसे स्पष्ट करतो. एक म्हणजे शिवाजी महाराजांचा मुक्काम कुठं होता हा पहिला प्रश्न आहे. शिवाजी महाराज निसटले त्याच्यावर तो जो काही वाद आहे की पेटाऱ्यातनं गेले, पेटर खांद्यावर घेऊन गेले काय, हा एक कन्फ्युजनचा आणि खूप लोकांना गोंधळात घालणारा हा भाग आहे. आणि महाराज आले कुठल्या कुठली या दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. दोन्ही हुशार माणसं आहेत. औरंगजेब हा अतिशय हुशार आहे, तितके शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज जे करत आहेत त्याच्यावरती औरंगजेब डाव टाकतो. औरंगजेबाचा डाव यांनी फेल करायचा आणि आपला नवीन डाव टाकायचा हे राजकारण गे त्या दोन तीन महिन्यामध्ये घडलेलं आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करणं हे जरुरीचं आहे. काय पद्धतीने आपण तो अभ्यास करतो याच्यावरती अवलंबून आहे. शिवाजी महाराज अटकेत होते ते आग्र्याच्या किल्ल्यामध्ये नव्हते, पण ते आग्र्याच्या किल्ल्यामध्ये अटकेत होते असं धरून तिथं काही लोक तो इतिहास सांगतात. शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यापासून 4-5 किलोमीटर अलीकडं बुंदू कटरा नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या जवळ फिरोज खान ख्वाजाची कबर आहे. त्या कबरीच्या दारामध्ये यांचा मुक्काम होता कारण त्या कबरीच्या दारामध्ये रामसिंगाचे डेरे होते आणि रामसिंगाने आपल्या डेऱ्याच्या जवळ शिवाजी महाराजांचे डेरे टाकलेले होते. त्यामुळे त्या कबरीच्या दारामध्ये तिथं शिवाजी महाराजांचा मुक्काम होता आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणीच त्यांना नजर काही ते ठेवलेलं होतं. त्यांना काय उचून असं तुरुंगात टाकलेलं नव्हतं की एखाद्या खोलीत बंद केलं असं नव्हतंच. ते त्यांच्या डेऱ्यात होते आणि त्याच्याच बाजूने संपूर्ण पहारा बसवलेला होता. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ते कैदेत होते हे सांगितलं जातं कारण एक चुकीचा शिलालेख तिथं लावलेला आहे. दुर्दैवाने आत्ता 2000 सालानंतर जो महाराजांचा पुतळा तिथं बसवण्यात आलेला आहे त्या पुतळ्यावर पण चुकीची माहिती लिहिलेली आहे की शिवाजी महाराज लाल किल्ल्यातील चौकी पहारे शिताफीने चुकून इथून निसटले. याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराज लाल किल्ल्यात अटकेत होते. लाल किल्ला म्हणजे मी आग्र्याचा लाल किल्ला म्हणतोय. लाल किल्ला नावाचे 2-3 किल्ले आहेत. दिल्लीचा आहे त्यालाही लाल किल्ला म्हणतात, आग्र्याचा आहे त्यालाही लाल किल्ला म्हणतात कारण एकाच दगडातले आहेत. तसा पंजाबमधला फिलोराचा किल्ला आहे त्यालाही लाल किल्ला म्हणतात कारण तोही त्याच दगडातला आहे. पण हा जो लाल किल्ला म्हणजे आग्र्याचा जो किल्ला आहे या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज अटकेत होते याला पुष्टी देणारा अजून एक आतमध्ये गाईड सांगतात. ते सांगतात की दारात तसं लिहिलेलं तर आम्ही आतमध्ये हेच सांगणार कारण तो लिहिलेलं चुकीचे. शिवाजी महाराज अटकेत आहे त्याचा सर्वसाधारण जर असा विचार आपण केला की शिवाजी महाराज महाराजांची काही लोक त्याचबरोबरती रामसिंगाची काही राजपूत लोक आहेत या लोकांच्या बरोबरीत मीना पहारेकर यांचा पहारा असा. मीना पहारेकर हे अतिशय कट्टर आणि अतिशय प्रामाणिक म्हणून त्यांचा आजही लौकिक आहे आणि त्यांच्याच बरोबर त्यांच्या बाहेरनं फौलाद खानाची लोक आहेत. मग या सगळ्यांची जर संख्या धरली तर 1000-1500 नाही तर ती 1000-च्या घरात जाते सगळी. 1000 लोक एवढी त्या किल्ल्यात राहायची कुठंच जागा नाही आहे. दुर्दैवाने आज जी जागा दाखवल्या जाते ती जागा अतिशय अपुरी आणि ती दरवाज्याच्या जवळ आहे. एवढी लोक त्यांची जेवणाची व्यवस्था काय, त्या काळामध्ये जातीप्रमाणे स्वयंपाक व्हायचे, तेव्हा एवढ्या लोकांच्या चुलीची व्यवस्था काय, एवढ्या लोकांची पाण्याची व्यवस्था काय, पाणी असेल तर पाणी यमुनेतच भरावं लागेल त्याजवळ यमुना आहे खरं तर, एवढ्या लोकांची सकाळच्या स्वच्छतेची सोय काय, संडासची सोय काय,
अशी कुठलीही सोय तिथं नाही आहे की जिथं हे दाखवतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या बंदूक अटराच्या जवळ असलेली फिरोज खान ख्वाजाची जी कबर आहे तिथं. आता गंमत अशी की या कबरीचं नाव 2-3 वेळा बदललं. फिरोज खानाची कबर आता ते आहे ताल फरोज म्हणून पण ओळखलं जातं. ताल फरोज म्हणजे ताल, ताल म्हणजे तलाव, तलाव म्हणजे पाणी. तर पाण्याच्याच काठावरती एवढ्या लोकांची सोय होईल ना की शिवाजी महाराजांच्या बरोबर जे आज आपण इथून 350-400 लोक गेली बोलतो तिथे जवळजवळ 1500 पर्यंत लोक आहेत. लोक जनावर त्यांची पाण्याची सोय व्हायला पाहिजे, त्याचबरोबर तिथे रामसिंगाचे डेरे आहेत म्हणून रामसिंगाच्या लोकांची पण सोय व्हायला पाहिजे. त्यामुळे ती जागा ही 82 साली सापडलेली आहे ताल फिरोजची जागा. परंतु आपल्याकडच्या लोकांच्या डोक्यामध्ये आग्र्यामध्ये असलेलं जयपूर हाऊस बसलेलं आहे की जे जयपूरच्या राजांनी बांधलेलं आहे. ते जयपूर हाऊस बसल्यामुळं सिनेमाच्या शूटिंगमध्ये, नाटकांमध्ये किंवा टी व्ही सिरियलमध्ये जयपूर हाऊस एक महाल असा डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आत आहेत आणि त्याच्यात अटक केल्यामुळं ती सगळी ती ड्रेपरी आणि जे काही त्याला लागणारा सेटअप तो त्या पद्धतीने ठेवलेला आहे. मुळात जयपूर हाऊस हे 1700 सालानंतरच बांधलेलं आहे. आणि जयपूर हाऊस जर जयपूरच्या राजांचं आहे तर जयपूरचा राजा मिरच्या राजा जयसिंग याचा मुलगा रामसिंग डेऱ्यात कशाला राहील? औरंगजेब कुठल्याही राजपुतांना एवढं मोठं बांधकाम आग्र्यात करू देणार नाही. म्हणून पहिली गोष्ट तिथूनच आपल्याला सुरुवात करायला पाहिजे शिवाजी महाराज कुठं अटकेत होते. आणि पेटारेतनं पळाले शिवाजी महाराज वेषांतर करून गेलेले आहेत. पेटारे हे सगळं एक त्या योजनेचा भाग आहे. पेटारेचा उल्लेख औरंगजेबाच्या कुठल्याच कागदपत्रात नाही आहे. पेटारेचा उल्लेख जो आलाय तो ह्या राजपुतांच्या कागदपत्रामध्ये. आणि पेटारेतनं म्हणजे माझ्या न कळत पळाले, ते कसे पळाले मला माहीत नाही. बहुतेक पेटारेतनं पळाले असा फौलाद खानाने स्टँड घेतल्यामुळं फौलाद खान वाचला. तुझ्या समोर न कसे पळाले, माझ्या न कळत पळाले, मला फसून पळालाय, मला चकवा देऊन पळालाय म्हणून तो फौलाद खान वाचला. कारण त्या ज्या राजपुतांच्या याच्यामध्ये त्याने असं म्हणलेलं आहे की चारी बाजूनी पहारे आहेत, कुठूनही पळून जायला जागा नाहीये. काल हा माणूस इथं होता, आज नाहीये, काय झालं असेल ह्याच. मग ते पेटारे जे जात होते ते पेटारेतनं पळाला का काय असा तो आल्यामुळं पेटारा हा त्यात अतिशय महत्वाचं स्थान घेऊन बसला आहे. पेटाऱ्याचा जर विचार केला की माणूस बसू शकेल एवढा पेटारा जर असेल तर त्या पेटाऱ्याचं वजन किती होईल. रोज 2 लोक जर तो पेटारा घेऊन जातात किंवा 4 लोक जर खांद्यावरती तो पेटारा नेत आहेत आणि त्याचे 100-125 किलो त्याचं वजन, माणूस जर 60 किलोचा बसला त्याच्यात तर 160 किलोचं वजन, 160 किलोचं वजन 4 माणसं उचलून नेऊ शकतील का? सगळ्या टेक्निकली पण आपला तो विचार करा. आणि सगळी मिठाई पेटाऱ्यातनं जात नव्हतीच. मग एवढी पेटाळभर मिठाई जर जाफर खानाच्या घरी गेली तर दुसऱ्या दिवशी जाफर खान डायबिटीस होऊन मरल. मिठाई टोपलीतनं, टोकऱ्यातनं, कावडीतनं, भांड्यातनं आणि मग जिथं खूप लोकांना वाटायची आहे तिथं तिथून मोठ्या प्रमाणात जात होती. आणि ही मिठाईसुद्धा नंतर कुणाच्या घरी जात नव्हती. सुरुवातीला त्यांनी काय 2-4 ठिकाणी पाठवली तेवढीच, नंतर ते त्या तंबूच्या बाहेरच वाटायला सुरुवात केली. त्यांनी तंबूच्या बाहेर वाटायला सुरुवात केल्याचा परिणाम असा झाला की सगळे भिकार भांगार आणि फकीर आणि साधून बिदू हे सगळे मिठाईसाठी तिथं यायची. ती एवढी गर्दी तिथं वाढली की या सैन्याला त्या गर्दीची सवय झाली बरं का. सारखंच कुणीतरी येते जाते, येते जाते, येते जाते आणि त्याचा संधीचा फायदा घेऊन मारतीने निसटलेले. त्यामुळं आमचा अभ्यास पेटाऱ्याजवळ अडकायला नकोय. तिसरी गोष्ट आता त्यातली सगळ्यात अजून महत्त्वाची ती म्हणजे महाराज आले कुठल्या मार्गाने. एकतर माणूस पळाला की त्याला माहिती असलेल्या रस्त्याने तो पळतो, म्हणून ते गेले त्या रस्त्याने परत आले, हा एक प्रवाह. दुसरा प्रवाह असा आहे की कवी परमानंद बरोबर होते, परमानंदाला जे पाठवलं महाराजांनी तर ते भरतपूर कोटा मार्गे आले म्हणून महाराज पण तिकडनं आले असावेत, हाही एक समज. आता त्यातनं आल्यानंतर पुढं भयंकर अडचणी येत आहेत की शिवाजी महाराजांनी गोदावरी ओलांडली असा जो उल्लेख केलेला आहे तर गोदावरी ही नाशिकजवळ आहे, तिथं शिवाजी महाराजांनी ओलांडली
मग शिवाजी महाराजांना कुठल्याही परिस्थितीत नाशिकला आणलंच पाहिजे. आता अजून एक प्रवाह त्यात असा की शिवाजी महाराज सुरतला आले, सुरतमधनं जहाजात बसले आणि जहाजातून ते दाभोळला गेले आणि दाभोळवरनं राजगडला आलेत. अनेक बखरी आणि याच्यामध्ये जे काही उल्लेख मिळतात ते असे की शिवाजी महाराज पूर्वेच्या दिशेला गेले, म्हणजे अलाहाबाद वाराणसी पर्यंत, आणि वाराणसीकडनं ते दक्षिणेकडे आले ते गोवळकोंड्यामध्ये. गोवळकोंड्या म्हणजे कुतुबशहाच्या राज्यात, तिथून ते विजयपुरात, विजयपुरात म्हणजे विजयपूरच्या राज्यात, आणि तिथून मग ते स्वराज्यामध्ये शिरले. तर या गोष्टीला काही पुष्टी मिळत नव्हती, पुष्टी मिळत नाही कारण हा मार्ग खूप लांबचा आहे. शिवाजी महाराज इथं आले हे 25 दिवसात आले, जदुना सरकारने या लोकांनी सगळं लिहून ठेवले. शिवाजी महाराज 25 दिवसात इथं कसे पोहोचतील याच्यावरती सगळा खल झाला तो. आणि नंतर ती तारीख सापडली की 21 नोव्हेंबरला शिवाजी महाराज पोहोचलेत. मग शिवाजी महाराजांना यायला 95 दिवस ते 96 दिवस लागले. तर 96 दिवसामध्ये पूर्वेकडं एवढं जाणं, तिकडनं दक्षिणेकडं येणं आणि पुन्हा पश्चिमेकडं म्हणजे स्वराज्यात दाखल होणं हे शक्य आहे. आणि मग त्याच्यात खूप गोंधळ हा निर्माण झाला. त्यामुळे बखरीतली जी माहितीमध्ये जे काही इकडचा रूट दिलेला आहे त्या रूटमधली जी काही गावं आहेत ती गावं नकाशात सापडत नसल्यामुळं तो रूट नाही असं काही लोकांनी डिक्लेअर केलं. गोदावरी ओलांडली म्हणजे गोदावरी नावाचं गाव आहे. गोदावरी नावाचं गाव कुठलं आहे, गोदावरी जिल्हा नाही म्हणत मी. गोदावरी नावाचे 2 जिल्हे आहेत आंध्रमध्ये, ईस्ट गोदावरी वेस्ट गोदावरी, हे नाही. गोदावरी नावाचं एक गाव आहे जे गोदावरी नदीच्या काठावरती आहे. त्याचं नाव आजही नकाशात आपल्याला बघायला मिळत नाही आंध्रच्या. मंथी कालेश्वर असा एक उल्लेख आलेला आहे, त्यात मंथी कालेश्वर नावाचं काही नाहीच आहे, पण मंथिनी नावाचा तालुका आहे, पेटा आहे, तिथे पेटा म्हणतात त्याला, तालुका आहे. त्याच्यापासून तालुक्यापासून 14 किलोमीटर अंतरावरती गोदावरी नदीच्या काठावरती कालेश्वराचं मंदिर आहे. आणि त्या कालेश्वराच्या मंदिराच्या इथं गोदावरी येते, गोदावरी तिथं ओलांडत येते कारण तिथं नदीला उतार आहे. कारण मी स्वतः अर्धीपेक्षा जास्त त्या नदीत गेलो होतो, ओलांडत येते. महाराजांनी ती तिथं ओलांडली तर हे उल्लेख इकडं सापडत नसल्यामुळं तो रस्ता नाही आहे. त्यात एक गंमत असं आलं की इंदोरे नावाचा उल्लेख आलेला आहे. इंदोरे गाव कुठे आहे, तर इंदोरे म्हणजे इंदोर. मग इंदोर हे कोटाबिटाकडनं येताना लागेल इंदोर, म्हणून महाराजांना इकडनं आणायचा प्रयत्न झाला. पण इंदोरे हे गाव म्हणजे आजचं जे आंध्रमधला निजामाबादचा जो जिल्हा आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे निजामाबाद, हे निजामाबादचं पूर्वीचं नाव इंदोर. इंदोरे म्हणजे आंध्र प्रदेशातला आता निजामाबाद जिल्हा, म्हणजे निजामाबादचं नाव पूर्वीचं इंदोरे होतं. त्यामुळे अशीच जर ही काही स्थळं आपण शोधलीत आणि त्या भागात मिळालेले रेफरन्स, म्हणजे बिलासपूरला असेल, अंबिकापूर असेल, रतनपूर, त्या भागातले लोक आजही सांगतात की शिवाजी महाराज यहां से गए थे, किंवा महाराज जे रामनगरच्या किल्ल्यामध्ये मुक्कामाला होते, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला तो मार्ग महाराजांचा दर्शवतात. आणि तिथं हिंदी साहित्यामध्ये याचे अनेक पुरावे मिळतात. हिंदी साहित्यिकांना त्यांनी दिलेल्या त्या गोष्टींना किंवा लोककथा ज्या परंपरेने चालत आल्या ह्यालाही कुठेतरी महत्त्व द्यायला पाहिजे. आणि त्यांना पाहिजे तेवढं महत्त्व आपण दिलं नसल्यामुळंच थोडंसं आपलं याच्यामध्ये लक्षात येत नाही की नेमकं कसे आले असावेत, आणि तो मग गोंधळ हा वाढत जातो आहे.